नमस्कार फ्रेंड्स कविता के रेसिपीज इन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लसणापासून मस्त चटपटीत असे दोन प्रकार पाहणार आहोत जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी खास करून ह्या दोन रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या आत्ताच भाकरी बनवून झाल्या होत्या आणि भाकरी बनवल्यानंतर मी मस्त ताव्यावरती तेल टाकलेलं आहे थोडंसं गरम तवा होता आणि एक लसणाचा गड्डा मोठ्या मोठ्या पाकळ्या असल्या सोलून घेतलाय आणि ह्या तेलामध्ये हा लसूण घातलाय मी आणि ह्याला छानपैकी तांबूस कलर होईपर्यंत फ्राय करणार आहे मी या लसणाला पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पहिला पाऊस पडल्यानंतर सर्दी होतेच बऱ्याच जणांना कारण की उन्हाळा निमका संपलेला असतो आणि लगेच पावसाळा वातावरणामध्ये चेंज झाल्यामुळे सर्दी होऊ शकते जर सर्दी झाली तर तुम्ही अशा प्रकारचा लसूण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी फ्राय करून खा खूप लाभदायक आहे मस्त सर्दीसाठी खूप छान गुणकारी आहे लसूण आणि लसणाचे भरपूर फायदे आहेत लसणाच्या सेवनाचे त्यामुळे त्यामुळे तुम्ही जेवणात नक्कीच अशा प्रकारचं लसूण फ्राय करून खा खूप छान चवीला तर खूपच भन्नाट लागेल ह्याची चव एकदम तोंडाला चवच येईल आणि एका घासात संपून जाईल असा हा पदार्थ आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी दोन रेसिपी दाखवणार आहे लसणाच्या लसूण लसुन फ्राय झाल्यानंतर मी चिमूटभर फक्त लाल तिखट घातले चिमूटभर तुम्ही चाट मसाला घालू शकता तर चिमूडभर मीठ घातले मी बोटावरती घेऊन तुम्ही पाहिलेला आहे आणि छान याला मिक्स करून घेते चाट मसाल्याने सुद्धा खूप छान लागेल जरी चाट मसाला टाकून खाल्ला तरी आणि ही तयार आहे आपली पहिली रेसिपी आणि दुसरी रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी पण मी एक गड्डा लसणाचा सोलून घेतलेला आहे आणि खलबत्ता घेतला आहे आता लसणाच्या पाकळ्या खलबत्यामध्ये टाकून घेते आणि लगेच एक चमचा जिरे घालते याच्यामध्ये लसणाची चटणी पाहणार आहोत आपण जर तुम्ही अशा पद्धतीने केलात तर खूप खमंग अशी लसणाची चटणी होते त्यासाठी ही पद्धत पहा तुम्ही नक्की शेवटपर्यंत लसूण कुटला आहे थोडासा अर्धवट आणि शेंगदाणे खमंग असे शे भाजून घेतलेले आहेत मी तव्यावरती थोडेसे शेंगदाणे घेतलेत मी एक दोन तीन चमचे आणि शेंगदाणे पण ह्याच्यासोबत थोडेसे जाडसर कुटणार आहे खूप बारीक असं कुटायचं नाही किंवा मिक्सरलाही फिरवणार नाही खलबत्यातली चव ही खूप छान लागते आणि एक चमचा मी चवीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ घातलं आहे याच्यामध्ये आणि याला अजून थोडंसं बारीक कुटते हे बघा जास्त बारीक पण कुटलं नाही बघा थोडंसं दलदलीतच मस्त आहे हा हे अशा प्रकारे कुटून घ्या तुम्ही आणि मस्त याला आपण तडका देणार आहोत त्यासाठी मी तेच तेल आपलं लसूण पाकळ्या फ्राय करून झाल्यानंतर थोडंसं तेल उरलेलं होतं ताव्यामध्ये आणि त्याच तेलामध्ये तुम्ही जिरे मोहरी घालू शकता कडीपत्ता वगैरे पण मी काहीच नाही घातलेलं असंच ही चटणी याच्यावरती थोडंसं खालीवरी करून घेणार आहे आणि गरम तेलामध्ये हिला थोडंसं खालीवरी करायचं आणि गॅस बारीकच होता आणि लगेच मी गॅस बंद पण करते त्यात थोडीशी कोथिंबीर घातली मी बारीक चिरून ह्यामध्ये तुम्ही बारीक चिरून कांदा पण घालू शकता खाताना कच्चा कांदा घालून याच्यामध्ये खाल्ला तरी खूप छान लागेल मी गॅस बंद केलाय तावा खूप गरम असल्यामुळे आता हे छान मस्त होईल नाही तर करपल्यावर छान लागणार नाही त्यामुळे बारीक गॅसवरती अगोदर टाकायचं तेलामध्ये आणि नंतर गॅस बंद करून ह्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं त्याला पूर्ण फ्राय करायचं नाही खूपच खमंग होते ही चटणी त्यासाठी तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा फ्रेंड्स कशी झाली ते सांगायला विसरू नका ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स रेसिपीला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज फ्रेंड चॅनल आपल्या सबस्क्राईब करा हे बघा मस्त एका घासात संपून जातील असल्या लसणाच्या पाकळ्या खूप खमंग झालेल्या आहेत आणि चटणी पण खूप खमंग झाली आहे डब्यामध्ये द्यायला खूप मस्त आहे चटणी भाजीसोबत डब्यामध्ये द्यायला पण सगळे आवडीने खातील भेटूया फ्रेंड्स पुढच्या छान रेसिपीसह पुढच्या भागात तोपर्यंत बाय